आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयवन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आशाताईंबद्दल सर्व लोकांनी सांगितलं, मी आशाताईंचा विकास कामाबद्दल काय सांगणार नाही, परंतु आशाताईंनी दत्तक गाव खानगाव घेतलं, त्यामुळे जरी बंशीचे सुरेखांजी तुम्हाला काही वाटत असेल तसं काही वाटून देऊ नका. आपल्याला ताईंना पश्चिम पट्टा, पश्चिम पट्ट्यातील सोमतवाडी, पाडळी, ताई हा संपूर्ण गटच घेऊन टाका. हा गटच तुमच्याकडे आमदार तालुका, आमदार झाल्यावर तालुका घेणारच आहे, परंतु ह्या गटावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, कारण हा आदिवासी विभाग आहे आणि या कुकडेश्वराच्या ठिकाणी आपण बोलतोय. ज्या ज्या वेळेस कुकडेश्वराला ताई आल्या, ताईंचा पायगुण काल कोणी भाषणात पायगुण सांगितला, त्या पायगुणावर मी येणार आहे, परंतु ताई तुमचा पायगुण म्हणजे आपण या धरण भरावे, पाऊस पडावा यासाठी या ठिकाणी एक अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर अभिषेकामध्ये आपण इथला अभिषेक झाल्यानंतर खिरेश्वरला गेलो, त्या ठिकाणी अभिषेक केला, परंतु तो अभिषेक झाल्यानंतर चार पाच दिवसात पाऊस सततधार सुरू झाला, संपूर्ण धरणं भरली, पावसाला काही कमी पडलं नाही, परंतु धरणं भरली पण धरणात पाणी अडवणारा, पाण्याचं राखण करणारा चांगला माणूस असण्याकरता आपण आशाताईला आमदार करायचे, कारण आमदार ताईंच्या आणि कुकडेश्वराच्या आशीर्वादामुळे धरणं भरली, परंतु पाठीमागच्या धरणं भरली होती, पण पाणी सोडून नेलं, चोरून विकलं, कुणी पळून नेलं, ते काय सगळ्या प्रेयर आणले असतील, परंतु आता आपल्याला सक्षम आमदार म्हणून राखणदार आपल्या तालुक्याचं पाणी आपल्याला पहिल्यांदा, नंतर उरलेलं दुसऱ्यांदा, असं सक्षम नेतृत्व म्हणून आशाताईंचा आपल्याला पाहिजे. दुसरी गोष्ट कालच्या याच्यात सांगितलं, कोणी रिक्निष्ठ आव्हानाबद्दल सांगितलं, 2014 साली जे जे मंडळी काल भाषण केलं त्यांची निष्ठा कुठं होती, त्यांनी कुणाचे पैसे घेतले, कुणी गाड्या घेतल्या, कुणी काय केलं आणि तुमच्या गावात किती मतं पडली आशाताईंना, याचा आलेख दाखवा. त्यांनी कुणाबद्दल, त्यांना तर टीका करण्याचा अधिकारच नाही, त्यांनी ते बोलूच नाही. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर या ठिकाणी एका आमच्या आंबेगावचे खासदार माजी, त्यांनी सांगितलं का ताईंच्या अकलपट्टीबद्दल माझा काही यामध्ये हातभार नाही. हरकत नाही तुमचा हातभार नसेल, कारण तुमचं कुणी ऐकतो कोण करतो, तुमचं जर ही जनता ऐकत असती, या जनतेला जर तुमच्याबद्दल विश्वास असता तर ह्या जनतेने तुम्हाला घरी पाठवलं नसतं. त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगावं असं मला वाटतं, कारण एखाद्या माणसाला आपण मोठं केलं तर त्यांनी मागं वळून पाहावं, ते मागं वळून पाहण्याचं काम त्यांनी केलं नाही आणि ते एखाद्या महिलेवर अन्याय करतात, हे आमच्या सरकारला शोभत नाही. आणि त्या गटामध्ये ताई तुम्हाला सांगतो कोण माणूस शिवसेनेचा राहिला याचं मला उत्तर द्या. त्या ठिकाणी उपतालुकाप्रमुख बंशी शेठ चतुर ताई बरोबर आहे, विभाग प्रमुख दसरथ शेठ तलांदे ताई बरोबर आहे, उपविभाग प्रमुख बंशी शेठ सुरेखांजी हांडे ताई बरोबर आहे, अजितजी बांगर ताई बरोबर आहे, डोके शांताराम ताई बरोबर आहे, संजू भैया ताई बरोबर आहे, नामदेव प्रेंगळे, आमचे बाळासाहेब मस्करे, निलेश भाऊ, ताई शिवसेनेत होतं कोण, राहिले कोण, त्यांच्याकडे कुणी राहिलं नाही. मी स्वतः पण आहे, माझे बायको कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालिका ती ताई सोबत आहे, त्यानंतर आमच्या सरपंच ताई, पाहिल्यानंतर आपणाच्या सरपंच ताई, निरगुडचे सरपंच दिलीप शेठ यांची पत्नी या ठिकाणी आलेली आहे, कारण ते बाहेरगावी गेले, ते सरपंच थोडेसे तापड आहे, त्या ठिकाणी अनेक गावचे सरपंच, आपणाचे सरपंच, बेलसरच्या आमच्या ताई, मला असं वाटतंय ताई ह्या गटात राहिलंच कुणी नाही. या गटामध्ये काही हितुप्रस्कर लोक काम करतात, कुठंतरी तो शिंद्याचा पूल कुठंतरी मंजूर झाला आणि त्या पुलाचं उद्घाटन म्हणजे वानाजी बाबा तुम्हीच नारळ फोडा. वानाजी बाबांनी जरी नारळ फोडला असत पण आशाताईंच्या प्रचाराचा नारळ फोडाय सुद्धा वानाजी बाबा या ठिकाणी आला, त्याच्यामुळे असं कुणीही काही मनात आणायचं कारण नाही. माझ्या गावचे सरपंच सर्व या ठिकाणी ताई उपस्थित आहेत. मला या समोर लोक पाहिल्यानंतर असं वाटतंय पुरुष मंडळी आपल्याला थोडा विचार करण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी उपस्थिती महिलांची जास्त आहे आणि महिलांना 51% अधिकार दिलेले आहेत. महिलांनी जरी ताईंना मतदान केलं तरी आपलं काही खरं नाही, त्याच्यामुळे आपण पुरुष मंडळीने लक्षात घ्या, सर्वांनी यावेळेस महिलांचं ऐका. आपली जरी पुरुष संस्कृती असली, आपण पुरुष असलो तरी आपण महिलांना सांगतो का आमचं ऐकत चला, परंतु आता काळ बदललाय, कारण तो काळ जो बदललाय तो आशाताईच्या माध्यमातून बदललाय. आमच्या एका सरपंच ताई विद्याताईने सांगितलं आशाताईच्या बाबतच, त्याप्रमाणे सर्व महिला या ठिकाणी ताईंबरोबर आहेत आणि या महिलांच्या माग ज्यांचा हात आहे समोर आमचे बसलेले पुरुष आहेत, हे सर्व मंडळी ताईंच्या बरोबर राहणार आहेत आणि या वेळेचे आमदार आशाताई भुजके या होणारच. आशाताईंबरोबर आमचा संपूर्ण गट आहे,
आशिष भाऊ नारंगाव गटातून तुम्ही सांगितलं, तुमच्या सभा मी या ठिकाणी पाहतोय, तुमचे कार्यक्रम पाहतो, तुमची गावं मोठाली आहे, आमचा आदिवासी भाग विखुरलेला आहे, परंतु या ठिकाणी आशाताईवर प्रेम करणारी महिला या ठिकाणी ज्या उपस्थित आहे, त्या महिलांना आम्ही डबे आणि साडी वाटप केलेलं नाही आणि आमच्याकडे ते पैसेही नाही. आपला लढा श्रीमंती विरुद्ध गरिबीचा लढा आहे, आपला लढा श्रीमंती विरुद्ध गरिबीचा आहे, कारण आपण सर्व लोक गरीब आहे आणि आशाताई आपल्यासारख्या सर्वसामान्य आहे. त्यामुळं आम्हाला इथं लोक बोलवण्याकरता कुठले आमिष दाखवायला लागलं नाही. आता कालच आमचा भाजी रान भाजीचा मेळावा झाला, त्या ठिकाणी एक मंडपामध्ये तो कार्यक्रम होता. आता कार्यक्रम मंडपात असल्यानंतर त्या मंडपात छत्र्या लावण्याची काय गरज आहे का? कुठं काय करावं हे तरी समजलं पाहिजे. छत्र्या बाजारात लावल्या आणि मान्य केलं ऊन लागू नये, पण असा असा मंडप केलाय, त्या मंडपामध्ये छत्र्या वाटीत होत्या आत्ताचे प्रतिनिधी. कशासाठी? तो स्वतःचा फोटो यासाठी वाटत होता, म्हणजे स्वतःची जाहिरात करण्याकरता. जर तुम्ही असे प्रयत्न करीत असाल, लोकांना आमिष दाखवित असाल, तर ते ही जनता कधीही स्वीकारणार नाही याची आम्हाला खात्री आहे. कारण या कुकडेश्वराच्या मंदिरामध्ये ज्यादा सभा होती आणि या ठिकाणी जी लोक आपल्याला त्या एवढ्या महिला ठरवतात आणि ह्या एकही महिला तुमच्यापासून दूर जाणार नाही. फक्त प्रत्येक महिलेला माझी एक विनंती आहे, आपली बहीण असो, आपला नातेवाईक असो, कुणी असो, आपल्या गावातील शेजारी पाजारी प्रत्येक महिलेनी दादा मतं ताई करता मदत करा. प्रत्येक महिलेनी दादा मतं जर गोळा केली तर आपण या जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त मताने आशाताई भोसले निवडून येतील. ताई या ठिकाणी आमचे बनशी शेठ म्हणले खानगावचे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यामध्ये सुनील शेठ भांबळे आहेत, अनेक आहेत, सगळ्यांचं नाव मी घेत नाही. ताई राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं काही नाही, ताईच कुठल्या पक्षात नाही, ताई अपक्ष उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे असो नाही तर काँग्रेसचे असो, ते सर्व ताईंच्या प्रेमासाठी या ठिकाणी आले आहेत. प्रत्येकाला एक स्वाभिमान असतो, एखाद्या माणसावर माणसावर एखाद्याचं प्रेम असतो, एखाद्याची कामाची पद्धत आवडती, म्हणून हा जनसमुदाय ताई आपल्या समोर उभा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व माझ्या मित्रवंत मैत्री मित्र त्याचप्रमाणे बंधू भगिनी या ठिकाणी मी एक तुम्हाला विनंती करतो, आपण या पुढच्या काळामध्ये साधारणतः एक महिन्याचा काळ या ठिकाणी उरलेला आहे, फार ताई तुम्हाला आम्ही मदत करू शकलो नाही, तरी बनशी शेठने सांगितलं आमचा भाग गरीब आहे आम्ही 5 लाख रुपये तुम्हाला मदत करणार आहोत. ताई ते एकटा माणूस कोणी करणार नाही, सर्वांकडून कोणाकडून 10 रुपये कोणाकडून 100 रुपये ज्याची ज्याची परिस्थिती असेल तसं लोकांकडून आम्ही गोळा करणार आहे. कारण आपल्याला असे पैसे नको, एकट्या माणसाने दिलेले पैसे आपल्याला नको, एकट्या माणसाचे आपल्याला घ्यायचे नाही. आपण या सर्वांकडून आमच्या गटातून आम्ही तुम्हाला सरपंच बऱ्याचशा ठिकाणी उपस्थित त्यांची आमची चर्चा झाली, सर्वजण आपल्याला मदत करणार आहे आणि ही मदत आमची छोटीशी मदत हे तुम्हाला म्हणजे एक मोठं दान ठरणार आहे. आणि आमची दुसरी मोठी मदत म्हणजे मतदान. आमच्या परिसराला एक शिक्का लागलेला आहे, या ठिकाणी कुणी टी शर्ट वाटा, कुणी पैसे द्या आणि मग मतदान घ्या, ताई असं कधी होत नाही. कितीही पैसे वाटले तरी मतदार बदलत नाही, या वेळेचा मागच्या वेळेचा अनुभव आपल्याला आहे. मागच्या वेळेच्या ठिकाणी सुनील भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत, आमच्या गावचे. कितीही पैसे वाटले तरी अशा ताईवर प्रेम करणारी माणसं कधीच बदलत नाही, ते मागच्या वेळेस आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. परंतु मला असं वाटतं या ठिकाणी आपण सर्व मंडळी आलात, कमीत कमी वेळात आलात आणि आपण सर्वांनी ताईंच्या प्रेमाखाटी या ठिकाणी आले. काय होतं, आपण दुसऱ्यावर टीका केली म्हणजे त्याचं नाव मोठं होतं आणि कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाचं नाव घ्यायचं नाही याचा तांडे साहेब आपण कोणाला घाबरत पण नाही. कारण आपल्यावर कोणी बोललात आरेला तारे म्हणण्याची ताकद आपल्याला शिवसैनिकांना शिवसैनिकांमध्ये असते, ती ताकद आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी दिली आणि त्यांच्या नंतर आशाताईने दिली. आम्ही आशाताई बरोबर का, याचही काही कारण आहे. कारण आशाताई बरोबर आशाताईवर जो अन्याय झाला तो अन्याय चुकीचा वाटला, म्हणून या गटातील एकही पदाधिकारी पक्षाच्या संघटनेबरोबर राहिला नाही, सर्व पदाधिकारी इकडे आले. काही एकमेव गट असा असेल तर एकही पदाधिकारी शिवसेनेत राहिलेला नाही, फक्त ह्या निवडणुकी पुरता आशाताईंसाठी. त्यामुळे मी ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. देवराम लांडे सुद्धा आमच्या बरोबर आहे, अनेक काही लोक आमच्या बरोबर आहेत. लांडे साहेबांनी मला सांगितलं सर्व मतदान आशाताईंनाच होईल, परंतु मी व्यासपीठावर सांगणार नाही, खुर्ची बसून एकत्रित बसल्यानंतर मला ते नेहमी सांगतात. त्या ठिकाणी पंचायत समिती आमच्या ताब्यात आहे, सर्व पंचायत समितीचे सदस्य सुद्धा आमच्या बरोबर राहणार आहेत. आता गेले 4-2 दिवस गेल्यानंतर तुम्ही पाहत राहत
किती लोक आमच्या बरोबर आहेत, पाणी साहेब तिकडे लोक बोलवावं लागतात, आणायला जावं लागतं, गाडी पाठवावं लागती पदाधिकाऱ्यांकरता, जनतेकरता पाठवू जाऊ, जनता गरीब आहे, पण पदाधिकाऱ्यांकरता स्वतः वैयक्तिक फोन केले जातात आणि कार्यक्रमाला हजर राहा असं सांगावं लागतं. त्यांनी जर अगोदर गेले 15 वर्षात लोकांना फोन केले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. आणि त्यांच्यावर ही वेळ आल्यामुळं आता त्यांना जुन्नर तालुका दिसला. अरे जुन्नर तालुका 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिला असता, आता ते सांगतात का जुन्नरचा आमदार शरददादा सोनवणे यांच्यासारखा विकास कोणी करत नाही, हे त्यांनी काल सांगितलं. परंतु त्यांनीच आम्हाला आमच्या बाजळीच्या निवडणुकी ज्या वेळेस चालू होत्या नगरपालिकेच्या, त्यांनीच सांगितलं असा फिकू आमदार मी कधी पाहिला नाही. हे त्यांचंच भाषण आहे, त्यांनाच ऐकवा तुम्ही वाणी साहेब, ती क्लिप काढून जरा पाठवा. असा आमदार मी कुठं पाहिला नाही, त्यांना काल ते चांगलं म्हणतात. अशा माणसावर सुद्धा आमचा विश्वास राहिला नाही, त्यामुळे आम्ही आता त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. त्याचनंतर नगरपालिकेचं दुसरं एक भाषण आहे शरददादा सोनवणे यांचं, अरे 365 x 5 करा, 1825 दिवस होतात आणि तुम्हाला 70 रुपयाची साडी देऊन हे मंडळी लाचार करतात असे म्हणणारे शरददादा सोनवणे, याच मनपात साड्या घेऊन कशा करता आलती, त्यांना हा प्रश्न विचारा. तुम्ही जर साड्या वाटणाऱ्यांना मागच्या वर्षाला नाव ठीक होते तर आता तुम्ही काय करताय? अरे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली, परंतु आपण तसं वागत नाही. मग त्याच्यानंतर आमचे तुकाराम महाराज म्हणतात ते अंडे असते तर त्यांनी सांगितलं असतं, मग महाराज काय झोळ अभिमानानं आढिले तुका म्हणे वाया गेले. कारण त्यांनी त्यांची भूमिका प्रत्येक वेळी बदलतात आणि या बदलत्या भूमिकावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही फक्त थोडासा पाठीमागे जाऊन पहा, त्यांची भाषणं पहा, आणि तेच शिकवतात तेच बोलतात. अनेक तालुके आमचे आता अमोल भाऊ जास्त कडक बोलले, त्यांना पण धन्यवाद देतो. ते म्हणले ते पार्सल आले असते बबनराव थोरात ते नेते आहेत शिवसेनेचे, परंतु त्यांच्याच गावात आणि 5 वर्षापूर्वी ताईंना मतदान त्या भागात झालं नाही, त्यावेळेला त्यांची क्रेज नव्हती, आता वाढली असेल तर ते ह्यावेळेस त्यांना दाखवून. त्याचप्रमाणे दुसऱ्या एकांनी सांगितलं का ह्या वेळेला भगव्याचाच आमदार होणार. अरे आमदार साहेबांबरोबर तुम्ही जे टीका करीत होते, आशाताई बरोबर तुम्ही उड्या मारित होते, आमदार हा आपल्या पक्षातच नको, तेच माणसं कसं साटलोट झालं, त्यांनीही त्यांचा 2014 इतिहास पाहावा, याचे सगळ्याचे पुरावे लागत असतील तर वैयक्तिक येऊन भेटा. जाहिरातीत करायचं असेल तर साक्षी सहित देतो, व्हिडिओ क्लिप काढून ठेवलेली आहे. आपल्याच बरोबरची माणसं सांगतात आम्हाला, जे त्यांच्या बरोबर होते तेच सांगत होते का यांनीच आम्हाला सांगितलं होतं यावेळेस मतदान शरद झाला. त्याच्यामुळं आशाताईला पाडणार दुसरं कोणी नाही, जे गद्दार आहेत तेच आता शिवसेनेत राहिले, तेच गद्दार आशाताईला पाडत होते. जे कट्टर शिवसैनिक आहेत, जे सच्चा शिवसैनिक आहेत, हे समोर सर्व बसलेले आहेत आणि व्यासपीठावर बसलेले आहेत, हे सर्व ताई तुमच्या बरोबर आहेत, त्यामुळे आता तुम्हाला कुठलाही धोका नाही. वेळ भरपूर झालाय, ताईंना वाटते माझ्या महिलांना भूक लागली असं, ताई महिला आमच्या कामाला जातात इकडच्या पट्टीतल्या, त्याच्यामुळे त्यांना हाताव भाकर घेऊन गाडीत जेवायची सवय, तुम्ही काळजी करू नका. महिला किती वेळ बसतील पण तुमचं भाषण तुमच्या सर्व भूमिका त्या महिलांना समजून सांगा, कारण या महिला तुमच्याकडे पाहून एक पाहतात, तुमच्याकडे पाहतात आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. विशेष करून मी तुम्हाला सांगतो महिला आमदार झाल्याचा फायदा, आज मला व्यासपीठावर महिला जास्त दिसल्या, परंतु जर या ठिकाणी दुसरे आमदार असते किंवा दुसरा लोकप्रतिनिधीच्या प्रचारासाठी आम्ही आलो असतो आणि व्यासपीठावर बसलो असतो तर त्यांच्या पायाला केजोवर खिटून अशा महिलांना बसायला संधी कोणीही दिली नसती, ती संधी महिला आमदार असल्यामुळे आपल्याला मिळणार आहे, आशाताई असल्यामुळे मिळणार आहे. म्हणून या सर्व महिलांना मी विनंती करतो, तुम्ही मनात आणलं ना पुरुषांचं काय खरं नाही, घरी जाऊन सांगा. प्रत्येक माणूस बायकोचं ऐकतो, मी सुद्धा ऐकतो म्हणून सांगतो, कारण ऐकावंच लागतं, वंदना बरोबर आहे ना, ऐकावंच लागतं प्रत्येकाला. आमच्या सरपंच तर आहे तिथं, आमच्या दिलीप शेठ जरी गेलं म्हणते तरी आमच्या ताईचं ऐकतात शिंदेताईंचं, कारण प्रत्येकाने सांगा यावेळेस तुम्ही आमचं ऐका, आपल्या घरच्यांना सांगा तुम्ही आमच्यासाठी आमचं ऐका, आशाताईला एक वेळ संधी द्या. आशाताई आमदार झाल्यावर तालुक्याचा विकास होणार, परंतु असे काही निर्णय असतात का ते निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला फायदा होतो, कारण आशाताईचा दांडगा अनुभव, आशाताईचा अभ्यास फार मोठा आहे. आशाताई बरोबर आम्ही आहोत, म्हणजे आशाताई तुमच्या पाठीमागे नाही, तुमच्या पुढे नाही, सावली सारखे तुमच्या पाठीमागे आमचा मतदारसंघ राहील, सावली सारखा म्हणण्या मागचा हेतू असा आहे. ताई तुम्ही जिथं जा, जिथं उभे राहाल तिथं तुमची सावली पडते, म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागे सावली सारखं या सर्व महिला आणि आम्ही सर्व या ठिकाणी पुरुष मंडळी उपस्थित राहणार आहोत. या ठिकाणी वाणी साहेब वेळ झालेला आहे, मी जास्त काही नाही बोलता,
या सर्व मंडळींना एक आशाताईच्या नावाने विजयच्या घोषणा द्यावा अशी विनंती करतो. आशाताई भुटके यांचा एकच ताई, एकच ताई. आणि या ठिकाणी बोलण्याची मला पण संधी दिली नियोजकांनी, जरी माझा मतदारसंघ असला तरी, परंतु आम्ही वाणी साहेब आमच्या याच्यामध्ये आम्ही ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यांचा आदेश पाळतो, कारण ह्या जनतेमुळं आम्ही सर्व या ठिकाणी आहोत. परंतु हे जनता म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.